विकास परिषद की ओर से आगामी 29 सितंबर को क्षत्रिय सम्मेलन का आयोजन किया गया। भारत विकास परिषद के विदर्भ की ओर से राष्ट्रीय क्षत्रिय सम्मेलन का आयोजन 29 सितंबर को शहर के सुरेश भट्ट सभागृह में आयोजित किया गया है। इस सम्मेलन में प्रमुख अतिथि के रूप में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित रहेंगे। इस सम्मेलन में सेवा एवं संस्कार पर मंथन किया जाएगा। विदर्भ प्रांतातर्फे भारत विकास परिषद क्षेत्रीय सम्मेलन या वर्षी गुरुवार 29 सप्टेंबर ला भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित केलेला आहे। या संमेलनात पश्चिम क्षेत्रातून साधारणतः 750 प्रतिनिधी भाग घेणार आहेत। या संपूर्ण संमेलनामध्ये भारत विकास परिषदेतर्फे सेवा आणि संस्कार या क्षेत्रामध्ये आपण अधिकाधिक गतीने कसा प्रवास करू शकतो, कशी समाजसेवा करू शकतो या दृष्टीने एक विचार मंथन आहे। या संमेलनाचं उद्घाटन सकाळी 9:30 महामहिम राज्यपाल श्री भगतसिंगजी कोश्यारी आणि केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सकाळी 9:30 उद्घाटनाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पदाधिकारी या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत। अनेक विचारवंतांचे विचार आपल्याला या संमेलनात ऐकायला मिळतील। त्या दृष्टीने विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष सुश्री निवेदिताजी आणि धुळ्याचे विचारवंत प्रकाश पाठक यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। राष्ट्रीय पदाधिकारी क्षेत्रीय पदाधिकारी या सभेमध्ये आपले विचार मांडणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे। या अशा प्रकारच्या चिंतन बैठकीत शेवटी सायंकाळी 5:30 परमपूज्य संघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचं उद्बोधन आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।